नमस्कार टाईम विथ रुपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे अगदी दिवसभर पाऊस चालू आहे तर पावसामध्ये आठवणारी सगळ्यात एकदम आवडती गोष्ट म्हणजे चहा तर आज आपण इथे बासुंदी चहा कसा बनवायचा ते पाहणार आहोत पटकन म्हणतो खरं तर त्यासाठी एक मसाला बनवावा लागतो पण तो जो मसाला आहे तो एकदाच बनवायचा आठ ते दहा दिवस तुम्ही तो आरामात वापरू शकता बनवायला अगदी सोपा हा चहा आहे रेसिपी आपण बनवूया अगदी हॉटेल स्टाईल अगदी बाहेर जसं आपण पितो तसा प्रेमाचा चहा किंवा बासुंदी चहा जो आहे तो आपण इथं बनवतो आहोत त्यासाठी मसाल्यासाठी मी इथे हिरवी वेलची घेतली आहे सुंठ पावडर घेतली आहे आणि जायफळ घेतलेलं आहे दोन चमचे वेलची घेतली आहे हिरवी वेलची तव्यावरती थोडीशी गरम केली कारण थोडंसं साबळ आल्यामुळे किंवा पाऊस असल्यामुळे थोडी ती सादळली आहे त्यानंतर जायफळ मी अर्ध वापरते आणि सुंठ पावडर मी इथं दोन चमचे घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे अर्थातच आपला इथं बासुंदी चहाचा मसाला तयार झालेला आहे हा हवाबंद एखाद्या छोट्याशा काचेच्या बरणीमध्ये मस्त भरून ठेवा म्हणजे रोजच्या चहामध्ये तुम्ही तो यूज करू शकता आपण आता एक कपभर चहा इथं बनवून मी दाखवते तुम्हाला तर पातेल्यामध्ये मी एक कप आणि थोडंसं वरती दूध घेतलेलं आहे कोणतंही दूध तुम्ही इथे वापरू शकता यामध्ये कोणतीही चहा पावडर आपण इथे घ्यायची तर घरात जी अवेलेबल चहा पावडर असते ती मी इथं एक चमचावर घेतलेली आहे आता चहा पावडर घातल्यानंतर आपल्याला हा चहा जो आहे तो चांगला उकळून द्यायचा आहे जे चहाचे प्रेमी आहेत त्यांसाठी मी सांगते म्हणजे मी ॲड वगैरे करत नाही आहे पण वाघ बकरी जो चहा आहे तो खरंच टेस्टला खूप छान लागतो तर मी मला चहा इतका आवडत नाही पण तुमच्यासाठी म्हणून मी सांगते जर चहा करायचाच असेल किंवा अगदी वापरायचाच असेल तर थोडा प्या पण चांगला प्या वाघ बकरी चहाची टेस्ट खूपच छान येते तर आपण इथे चहा पावडर ॲड केली आणि चहा जो आहे तो आपण एक दोन मिनटासाठी चांगला उकळून घेतला आहे चहा अगोदर चांगला उकळून घ्यायचा आणि नंतरच आपण त्यामध्ये मसाला आणि साखर ॲड करतो आहे चहाचा चाहा जो मसाला आहे तो अर्धा चमचा आपल्याला इथं घालायचा आहे त्यानंतर आपण लगेचच साखर ॲड करतो आहे तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवायचं आहे पण दुधाचा चहा असेल तेव्हा साखर थोडी कमी वापरायची कारण दुधाचा गोडवा पण त्यामध्ये उतरलेला असतो साखर घातल्यानंतर परत एक दोन मिनटासाठी हा चहा उकळून घेते या पद्धतीने तुम्ही जर बासुंदी चहा घरी बनवून बघितलात तर नक्की बाहेर चहा पीत असाल तर तो बाहेरचा चहा विसरून जाल सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण बासुंदी चहा आरामात बनवू शकतो तर आता आज एकदम छान पाऊस पडतोय नक्की हा चहा बनवून बघा अगदी पटकन बनतो आणि मला कमेंट्स द्यायला प्लीज विसरू नका चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रोजच्या रोज आपल्या छान छान रेसिपीज अपलोड होत असतात त्या तुम्ही बिलकुल मिस करणार नाही आणि चॅनल किंवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा फ्रेंड्स फॅमिलीला तुम्ही याची लिंक शेअर करू शकता खूपच मस्त असा प्रेमाचा चहा आपण इथं बनवला आहे भेटूया परत एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद